गुरुच्या निमित्ताने कसं झालंय की एक वेगळ्या अर्थाने स्वप्न पूर्ण झालं असं आपण म्हणू शकतो. कारण अंकुश चौधरी जेव्हा माझ्या आयुष्यात आला 16 वर्षापूर्वी, ज्यावेळी आम्ही आभाळमाया नावाची सिरियल करत होतो, तेव्हा मी सिनेमॅटोग्राफर होतो आणि अंकुश ॲक्टिंग करत होतो त्याच्यात. तेव्हापासून आमची खूप चांगली मैत्री झाली आणि तेव्हापासून आम्ही नेहमी म्हणायचो की यार ऐसा एक ना ॲक्शन ओरिएंटेड फिल्म बनाने का अंकुश, मतलब तू ऐसा भाग के आएगा, तू ये ॲक्शन करेगा, फिर तेरे लिए ऐसे गाना होगा और वो टायटल ट्रॅक होगा और उसके ऊपर पब्लिक नाचना चाहिए. आणि असं सगळं आम्ही खूप स्वप्न बघायचो. ते स्वप्न पूर्ण व्हायला जवळजवळ 16 वर्षे लागली आणि गुरुच्या निमित्ताने आम्ही आमचं स्वप्न घेऊन येतो प्रेक्षकांसमोर. गुरु हा सिनेमा जो आहे, इट इज अ बंडल ऑफ एंटरटेनमेंट, एवढंच मी म्हणेन. म्हणजे तुमच्या आयुष्यातली दुःखं जर तुम्हाला 2 तास विसरायची असतील, तर गुरु हा सिनेमा तुम्हाला पाहायलाच हवा. म्हणजे जर तुम्ही माझ्या आत्तापर्यंतच्या सिनेमाचा रेकॉर्ड पाहिलात, तर मी कधीच कोणत्याच सिनेमातून समाज प्रबोधन केलं नाही, संदेश दिला नाही, कोणतंही सोल्युशन दिलं नाही, कोणताही प्रश्न मांडला नाही. मी फक्त एंटरटेन करण्याचाच प्रयत्न केला लोकांना. ह्याही सिनेमातून मी वेगळ्या पद्धतीने पण एंटरटेनमेंटच घेऊन येतो आहे आणि गुरु इज अ कम्प्लीट पॅकेज ऑफ एंटरटेनमेंट असं मी म्हणेन.